आधीच संपूर्ण जगाला कोरोना संसर्गजन्य आजाराने त्रस्त केल्यानंतर आता पुन्हा नव्या H3N2 या आजाराने डोके वर काढले आहे। सर्दी ताप खोकला ही प्रमुख लक्षणे असलेल्या पहिला रुग्ण अमरावती शहरात आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली। मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आजाराची लक्षणे दिसताच तपासणी उपचार करण्यात यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केले आहे। यासोबतच मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सुद्धा आवाहन केले आहे। आधी कोरोना जीवघेणा आजाराने अनेकांना आपला जीव गमवावा लागला। हा आजार नंतर कमी झाल्याने पुन्हा सर्व जीवन व्यवस्थित सुरू झाल्याने आता मात्र पुन्हा नव्या H3N2 या आजाराने डोके वर काढले आहे। याच आजाराचा पहिला रुग्ण अमरावती शहरातील अकोली परिसरात असून गुरुवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या रुग्णाचे वय 35 असून त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे। इन्फ्लुएन्झा या विषाणूमुळे होणारा आजार असल्याने सर्दी खोकला घसादुखी घसा खवखवणे अंगदुखी ताप अशक्तपणा येणे धाप लागणे अशी लक्षणे या रुग्णात आढळून येतात। अशी लक्षणे आढळताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये। लक्षणे असणाऱ्यांनी विलगीकरणात राहणे। प्रतिकारात्मक क्षमता उत्तम राहण्यासाठी पौष्टिक आहार पुरेशी विश्रांती भरपूर पाणी पिणे लिंबू आवळा मोसंबी संत्री पालेभाज्यांचे सेवन शिंकताना व खोकलताना नाक व तोंड झाकणे याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर सौंदाळे यांनी केले आहे। यासोबतच मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सुद्धा शहरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती। सध्या सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य शासनाद्वारे H3N2 इन्फ्लुएंझाच्या नवीन स्ट्रेनबद्दल धोक्याची सूचना जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानुसार सर्व अमरावतीकरांनी काळजी घेणं आवश्यक आहे। त्यानुसार सर्व नागरिकांनी मास्क घालणे त्यानंतर सुरक्षित अंतर पाळणे गर्दी टाळणे या श्वसनाद्वारे होणाऱ्या रोकथाम करण्यासाठी ज्या उपाययोजना घेतो आपण त्या सर्व करणे आवश्यक आहे। तरी सर्वांनी याची उपाययोजना म्हणून ह्या सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे। तसेच ताप खोकला सर्दी अंगदुखी यासारखे लक्षण असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन करतो। धन्यवाद।